अगं त्यात काय बघायचं, लग्न सारखं लग्न. या मंदिरात महिन्याला अशी 15 लग्न होत असते. हो, एक दिवस अर्जुन आणि माझं सुद्धा असंच विधिवत लग्न होईल. अर्जुन स्वतःच्या हातानं माझ्या गळ्यात मंगळसूत्र घाले. क्षणाची मी आतुरतेने वाट पाहते. तिथपर्यंत पोहोचण्याची ही पहिली पायरी आहे. आज साखरपुडा झाला ना की लगेच आपण लग्नाची तारीख ठरवून टाकूया. हो पण आता निघूया. चला 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 चला. सर प्रेम आयुष्यभर टिकावं म्हणून त्यावर लग्नाची मोहर उमटवतात आणि लग्न इतकं तकलादून असू शकतं जे असं 1-2 वर्षांच्या कॉन्ट्रॅक्टनी संपवून टाकता यावं. सर उलट लग्न हे आयुष्यभर जपावं शेवटच्या श्वासापर्यंत. कुठे चालले आणि तुम्ही कुठे निघाला? तुमचे हे ओल्ड फॅशन विचार तुमच्याकडेच ठेवा तुम्ही. कॉटेज नातं लग्नाने घट्ट करायचं असतं यावरच तर आपली संस्कृती इतक्या दिमाखाने उभी आहे सर. नाहीतर अशा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजेसने ती केव्हाच कोसळली असती. तिथे दोन माणसांच्या मनाचा दोन कुटुंबांचा विषय असतो तिथे वेळ वाया कसा जाईल सर. आणि लग्नामुळे निर्माण होणारं नातं खूप पवित्र असतं, आयुष्यभर टिकणार. सात जन्म हाच पती मिळावा म्हणून वड पुजणारी संस्कृती आहे आपली. वादळ वाऱ्यातही एकमेकांची साथ सोडाविषयी वाटू नये, यालाच तर लग्न म्हणतात ना. इहात साईणो विष्णु नस्मा वंचिता स्वयं
ओम यज्ञादि कार्येषु भव विद्वसाचिनी धर्मार्थः कार्येषु कन्या सप्तपदे ब्रवीत।